ज्या वेळेला मी या देश म्हणून ज्याला चित्र बघतोय, राज्य म्हणून ज्याला मी चित्र बघतो, हे सरळ साधं सरळ नाही चाललंय. उद्या जर या देशामध्ये जर सत्ता परिवर्तन झालं आणि नोटबंदीची जर चौकशी लागली, तर 1947 नंतरचा या देशातला सगळ्यात मोठा स्कॅम हा नोटबंदीचा बाहेर पडेल. जे बोललं जात होतं ते आज दिसत नाहीये, होतानाही दिसत नाहीये. आणि जे चार स्तंभ म्हणून आपण ज्याला बघतो या लोकशाहीचे, त्यातला एक स्तंभ इथे माझ्यासमोर बसलेला आहे. दुसरा स्तंभ आज न्याय देवता. आज ते सगळे सगळ्यांना आज बंद करून ठेवण्यात येत आहे. परत जर उद्या जर समजा यांच्या हातामध्ये जर समजा हे सरकार आलं, हे अजून वाट लावतील लोकांची. जे काँग्रेसच्या काळामध्ये जेलमध्ये गेली माणसं, ते राजा, ती कन्निमुळी आणि काय 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 कंदमुळ काय कन्निमुळी, जे जे काँग्रेसच्या काळामध्ये जेलमध्ये गेले ते भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये बाहेर आले. सांगितलं काही नव्हतंच, असा काही गैरव्यवहार झालेलाच नव्हता, असा काही भ्रष्टाचार झालेलाच नव्हता. ते सगळी माणसं बाहेर पडली. काँग्रेसच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडत होत्या त्याच गोष्टी तुमच्याही काळात त्याच गोष्टी घडत आहेत. नीरव मोदी कसा पळाला, या नीरव मोदीवरती 188 का 288 कोटीचं सीबीआयची केस चालू होती फ्रॉड केल्याची. जर सीबीआयची केस चालू होती 288 कोटीच्या फ्रॉडची, तर नीरव मोदीकडे पासपोर्ट आला कुठून? हा कोणत्या विमानतळावर बाहेर पडला? कसा काय बाहेर पडू शकतो माणूस? स्वित्झर्लंड मधल्या कॉन्फरन्स मध्ये हा नीरव मोदी, नरेंद्र मोदी आणि आमचे देवेंद्र फडणवीसांना तिकडे कसा काय भेटतो? का आमच्या लोकांना माहिती नाहीये? ते तिकडे बल्ल्या गेले, तो काजून कोठे चोक्सी, हे सगळे हे 11,000 कोटी आणि हे त्यांचे जे काही काय काय अजून काय 56,000 कोटी अजून जे काय काय आकडे येत आहेत, हे आकडे हे आपल्या देशातले पैसे बुडालेले आहेत, हे गेलेले आहेत. आता ते भरायला परत तुमच्या खिशात हात घातला जाणार, त्यावेळेला जागृत राहा. या अशाच घटना घडणार, असेच तुम्ही पिळले जाणार. हे असे वागणाऱ्या लोकांना जोपर्यंत तुम्ही झटका देत नाही, तुम्ही धक्का देत नाही, तोपर्यंत हे घडणार नाही.